गुड मॉर्निंग स्टूडेंट्स, अपन चैप्टर स्टार्ट केलं होतं आयनिक इक्विलिब्रिया। आता त्याच्या पुढचा टॉपिक आहे क्लासिकल कन्सेप्ट्स ऑफ ऍसिड अँड बेसेस। द अर्लिएस्ट डेफिनेशन ऑफ ऍसिड अँड बेसेस वेअर बेस अपॉन द एक्सपेरिमेंटली ऑब्झर्व प्रॉपर्टीज ऑफ देअर एक्विअस सोल्यूशन। म्हणजे जे काही डेफिनेशन आहे ॲसिड आणि बेसिसची, हे जे काही एक्सपेरिमेंटमध्ये ॲक्विअस सोल्युशनच्या ऑब्झर्व झालेले आहे त्या बेसवर ही डेफिनेशन ॲसिड आणि बेसची तयार करण्यात आलेली आहे। ॲसिड, अँड ॲसिड इज अ सबस्टन्स हूज वॉटर सोल्युशन। बघा तर ॲसिड काय असतं नेमकं, त्याचे प्रॉपर्टीज काय काय असतात। हॅज सोर टेस्ट, ओके, म्हणजे एक खारट पद्धतीचं, एक थोडंसं आंबट वगैरे अशा पद्धतीने त्याची टेस्ट असते। त्यानंतर आहे कंडक्ट्स इलेक्ट्रिसिटी, जर ॲसिड एखादं घेतलं तर ते काय करतं, इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करतं। नेक्स्ट इज टर्न्स ब्ल्यू लिटमस रेड, लॅबोरेटरीमध्ये जो ब्ल्यू लिटमस पेपर असतो, जो लिटमस पेपर, ब्ल्यू लिटमस पेपर हा रेड होतो जर आपण ॲसिडमध्ये त्याला डीप केलं तर। नेक्स्ट इज रिॲक्ट्स विथ ॲक्टिव्ह मेटल्स लाईक झिंक, मॅग्नेशियम एक्सेट्रा विथ लिबरेशन ऑफ हायड्रोजन। ओके, जेव्हा लिबरेशन ऑफ हायड्रोजन आपण करू, जेव्हा ॲक्टिव्ह मेटल जेव्हा आपण रिॲक्ट करू, जसं की झिंक आणि मॅग्नेशियम, त्यावेळेस हायड्रोजनचं काय होईल, लिबरेशन होणार आहे या ठिकाणी। हे ॲसिडसाठी ह्या प्रॉपर्टीज आहेत। आता बेससाठी काय प्रॉपर्टीज आहेत, बेस इज अ सबस्टन्स हूज वॉटर सोल्युशन, हॅज बिटर टेस्ट, ओके, त्याची टेस्ट कशी असते, बिटर असणार आहे। जसं ॲसिड काय इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करतो, त्याच पद्धतीने बेससुद्धा इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करतो। टर्न्स रेड लिटमस ब्ल्यू, रेड लिटमस जो असणार आहे तो काय होणार आहे, ब्ल्यू। ॲसिडमध्ये काय होत होतं की ब्ल्यूचा रेड होत होता। हॅज अ सोपी टच, आणि टच जे असणार आहे ते आपलं जसं सोपला आपण टच करतो तसं गुळगुळीत ज्या पद्धतीने लागतं, आपण बघा स्लिप होतो आपल्या हातातून किंवा असं गुळगुळीत म्हणतो ना आपण, त्या पद्धतीने त्याचा टच असणार आहे बेसचा। हूज बेसिक प्रॉपर्टीज आर डिस्ट्रॉइड ऑन रिएक्शन विथ अन ॲसिड, टर्न्स फेनॉप्थॅलिन पिंक, ओके, फेनॉप्थॅलिन काय होणार आहे, पिंक होऊन जाणार आहे। त्यानंतर मेथिल ऑरेंज जो असणार आहे तो येलो होऊन जाणार आहे। आता फेनॉप्थॅलिन जो असतो तो व्हाईटिश कलरमध्ये येतो, आणि मेथिल ऑरेंज जो असतो तो ऑरेंज कलरमध्ये असतो, आणि तो ऑरेंज टू येलो आणि व्हाईट टू पिंक। अ क्लासिकल एक्सपेरिमेंटल डेफिनेशन एक्सप्लेन्स ओनली द प्रॉपर्टीज ऑफ ॲसिड अँड बेसिस। त्याच्यामध्ये बऱ्याचशा शास्त्रज्ञांनी त्या ठिकाणी की कन्सेप्ट मांडल्या, त्यापैकी पहिले होते अरेनियस, स्वीडिशचे ते केमिस्ट होते, त्यांची आता एक थिअरी आहे ॲसिड आणि बेसिसची, ते आपण बघू। अरेनियस 1887 अ स्वीडिश केमिस्ट पुट फॉरवर्ड द थिअरी ऑफ आयोनायझेशन टू एक्सप्लेन द बिहेवियर ऑफ इलेक्ट्रॉलाइट्स इन सोल्यूशन। तर इलेक्ट्रोलाइटचं जे काही सोल्युशनमध्ये बिहेवियर असतं ते त्यांनी एक्सप्लेन करून दाखवलं
तर पहिलं काय म्हटलं त्यांनी की ॲसिड म्हणजे काय. अँड ॲसिड इज अ सबस्टन्स विच डिसोसिएट्स इन ॲक्विस सोल्युशन टू गिव हायड्रोजन आयन्स इन टू ब्रॅकेट एच प्लस एन ॲसिड इज अ सबस्टन्स विच डिसोसिएट्स इन ॲक्विस सोल्युशन टू गिव हायड्रोजन आयन्स. ओके, ॲसे ॲसिड सबस्टन्स की जे डिसोसिएट होतं आणि आपल्याला काय मिळतं, आपल्याला काय देतं की हायड्रोजन आयन देतं, एच प्लस आयन मिळतो. मग एच सी एल डिसोसिएट केला आपण, एच प्लस प्लस सी एल मायनस. बघा या ठिकाणी एच सी एल आहे, एच प्लस आणि प्लस सी एल मायनस, त्याचं आयन आयनचं काय झालं, डिसोसिएशन झालं. याच ठिकाणी एच टू एस ओ फोरचं पण काय होईल, एच प्लस प्लस एच एस ओ फोर मायनस, म्हणजे हायड्रोजन आयनचं डिसोसिएशन होईल, तर त्याला म्हटलं जातं ॲसिड. दस अकॉर्डिंग टू अरेनियस द ॲसिडिक प्रॉपर्टीज ऑफ अ सबस्टन्स इन ॲक्विस सोल्यूशन आर ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ हायड्रोजन आयन्स. म्हणजे हायड्रोजन आयन्सचं ज्या ठिकाणी डिसोसिएशन होईल तेव्हाच त्याला म्हटलं जातं ॲसिड्स. तर अरेनियसचं जी काही थेरी होती आयोनायझेशनची, की जे काही सोल्युशनमधले इलेक्ट्रोलाइट्स असतात ते बिहेवियर त्यांचं कशा पद्धतीने असतं, अरेनियसने त्या ठिकाणी एक्सप्लेन करून दाखवलं. सो नेक्स्ट इज व्हॉट इज मीन बाय बेस. बेस इज अ सबस्टन्स विच डिसोसिएट्स इन ॲक्विस सोल्युशन टू गिव हायड्रोक्सिल आयन. ओके, लास्ट इयरला आपण बघितलं होतं हायड्रोक्सिल आयन कुठला असतो, तो असतो ओ एच मायनस आयन. या ठिकाणी एक्झाम्पलमध्ये बघू शकता एन ओ एच घेतला आहे, या ठिकाणी डबल हेडेड ॲरो आहे, म्हणजेच रिव्हर्सिबल ॲरोसुद्धा आपण त्याला म्हणू शकतो, एन ए प्लस प्लस ओ एच मायनस. त्यानंतर नेक्स्ट आहे सी ए ओ एच टू, मग सी ए टू प्लस प्लस ट्वाईस ओ एच मायनस. दस द बेसिक प्रॉपर्टीज ऑफ अ सबस्टन्स इन ॲक्विस सोल्युशन आर ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ हायड्रोक्सिल आयन. ओके, जर जो हायड्रोक्सिल आयन आपल्याला देणार आहे तर त्याला आपण म्हणू शकतो बेस, त्याला म्हणतो आपण बेस. न्यूट्रलायझेशन रिॲक्शन म्हणजे काय, हीसुद्धा डेफिनेशन बऱ्याच वेळेस विचारली गेलेली आहे. काही वेळेस आता नवीन जो सिलेबस आला आहे तुमचा, त्यामध्ये विचारली कदाचित जाऊ शकत नाही, कारण की बऱ्याच वेळेस मागच्या क्वेश्चन पेपरमध्ये रिपीट झालेली आहे. म्हणून फक्त ॲसिड आणि बेससुद्धा विचारलं जाऊ शकतं, पण तरी एक एक्स्ट्रा स्टडी म्हणून तुम्ही न्यूट्रलायझेशन रिॲक्शन स्टडी करून ठेवा. सो व्हॉट इज मीन बाय न्यूट्रलायझेशन. ॲसिड रिॲक्ट विथ बेस अँड फॉर्म साल्ट अँड वॉटर, दिस रिॲक्शन इज कॉल्ड न्यूट्रलायझेशन. ओके, जर ॲसिड बेसबरोबर रिॲक्ट झाला तर त्या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे साल्ट आणि वॉटर. ओके, साल्ट अँड वॉटर मिळणार आहे आणि त्या प्रोसेसला म्हटलं जातं न्यूट्रलायझेशन. त्या प्रोसेसला म्हटलं जातं न्यूट्रलायझेशन. बघा अरेनियसचं जे काही इक्वेशन आहे त्याच्यामध्ये अरेनियस असेल, अजून दोन तीन शास्त्रज्ञांनी त्या ठिकाणी थिअरी मांडली त्यांची ॲसिड आणि बेसच्या संदर्भात, ती पण आपण बघणारच आहोत. उद्याच्या लेक्चरला जी थिअरी असणार आहे ती आहे लोरी अँड ब्रॉन्स्टेड थिअरी ऑफ ॲसिड अँड बेसिस, आणि पुढची असेल लेविस ॲसिड बेस थिअरी, म्हणजे लोरीची आणि लेविसची हे जे काही थिअरी आहेत आपण आता नेक्स्ट लेक्चरला बघूयात त्या उद्या.